ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन महिना उलटला तरी देखील अजून मंत्रिमंडळ जाहीर झालेले नाही. पण आता शिंदे फडणवीस यांच्या सरकारला मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी अखेर मुहूर्त मिळाला आहे. पण या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील दोन मोठ्या नेत्यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन मंत्रिमंडळ वाढीसंदर्भात त्यांची भेट घेतली. मंगळवारी सकाळी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता या भेटीनंतर जाणकार वर्तवत आहेत. तसेच विधानभवनातील हॉलमध्ये नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती हाती येत आहे. उच्च प्रतिमा असलेला, ज्याच्यावर कोणतेही आरोप नाहीत, असाच नेता मंत्रिमंडळात असावा अशी दोघांची इच्छा आहे. त्यामुळे संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांची नावे नव्या मंत्रिमंडळात नसणार असे जाणकार सांगत आहेत. अखेर तारीख समजली तर आहे, पण या तारखेची तारीख पे तारीख व्हायला नको अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.